राज्यातल्या दुष्काळा संदर्भामध्ये काँग्रेस पक्षाने ज्या विविध उपसमित्या नेमल्या होत्या त्या उपसमितींचा अहवाल हा माझ्याकडे प्राप्त झालेला आहे. आणि तो अहवाल जर पाहिला तर राज्याच्या दुष्काळाची किती भयान परिस्थिती आहे आणि अंमलबजावणी याच्यामध्ये केवढा खेळखंडोबा सुरू आहे याची जाणीव ही सगळी माहिती मिळाल्यानंतर आज आपल्या समोर निश्चित आपल्याला येईल. म्हणजे आज तारखेपर्यंत म्हणजे 17 मे पर्यंत दुष्काळाच्या उपाययोजना संदर्भामध्ये प्रत्यक्ष अंमलबजावणी फार नगण्य आहे किंवा कमी आहे. केवळ शब्दछल सुरू आहे. मंत्रालयातून मुख्यमंत्र्यांची झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्स, पालक सचिवांच्या झालेले धावती दौरे आणि अंमलबजावणी शून्य अशा प्रकारची परिस्थिती राज्यातील विविध भागांमध्ये पाहायला मिळते. म्हणजे सरकारने निवडणुका सुरू असताना भाजप सेनेने दुष्काळग्रस्तांकडून मत घेतली, परंतु दुष्काळग्रस्तांची काय मत आहे हे सर्वांच्या साधं सौजन्य सुद्धा त्या सरकारने दाखवलेली नाही. लोकांच्या अपेक्षा समजून घेण्यापेक्षा लोकांच्या उपेक्षाच करण्याचं कार्य सरकारने केलेलं आहे. आणि निवडणूक झाली असताना सुद्धा अपेक्षा होती किमान सरकार काहीतरी कामाला लागेल, खडखडून जागा होईल अशी अपेक्षा होती, परंतु अजूनही सरकारला जात आलेली नाहीये हे आज केंद्राने म्हणावं लागतंय. ज्या काही उपाययोजना केल्या जातात त्या अतिशय तुटपुंजी आहेत, कमी आहे. दुष्काळाची तीव्रता ही दिवसेंदिवस गंभीर होत चाललेली आहे अशा प्रकारची अवस्था आज आहे. केंद्र शासनाकडून राज्य सरकारला दुष्काळग्रस्तांना 4,300 कोटी रुपये मदत केल्यासंदर्भातली काही विधान बदलली आहे. हा पैसा नेमका कशासाठी वापरला गेला, कुठे वापरला गेला, सरकारनं आमचं आव्हान आहे या 4,300 कोटी रुपयाचा हिशोब पारदर्शक सरकार ज्याला म्हणतात पण त्यांनी किमान सगळा जो काही खर्च झालेला आहे त्या सगळ्या खर्चाचा हिशोब लोकांसमोर द्यावा. जिल्हानिहाय कशा पद्धतीने
या रकमेचा विनियोग केला गेला याची माहिती त्यांनी दिली आलेली आहे. त्यामुळे हा सगळा जो केवळ एनडीआरएफच्या निकषानुसार नव्हे त्यातून अधिक मदतीची घोषणा करण्याची गरज आहे. आता ती एनडीआरएफचे निकष आहेत, त्या एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे केंद्र शासनाला पैसा दिला जातो वगैरे वगैरे अशा अनेक गोष्टी आहेत. परंतु केवळ एनडीआरएफच्या निकषामध्ये न ठेवता त्याच्या पलीकडे जाऊन काही गोष्टी करण्याची गरज आहे असं आपण महत्वाचं आहे. एकतर सरकारने आर्थिक मदत कशा पद्धतीने या दुष्काळग्रस्तांना केलेली आहे याची माहिती जनतेसमोर द्यायला पाहिजे. आपण पाहतोय सरकारने अधिक वेळ काढून म्हणून न करता कोरडवाहूला सुद्धा हेक्टरी 50,000 रुपये आणि फळबागांना हेक्टरी 1,00,000 रुपयाची मदत तातडीने जाहीर केली पाहिजे अशी आमची मागणी ही आहे. आपण पाहतोय की कोरडवाहू प्रमाणेच फळबागाची स्थिती सुद्धा अतिशय भयानक झालेली आहे. विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा या चारही विभागात फळबागा उद्ध्वस्त झाल्याच्या आहे आणि काही ठिकाणी या बागा 100% जळून गेल्याची माहिती सुद्धा समोर आलेली आहे. त्यामुळे त्याचे पंचनामे झाले पाहिजे. हे पंचनामे होत नाही, वेळेवर होत नाही. हे पंचनामे न झाल्यामुळे त्या बागा काढून त्या ठिकाणी खरीपाची पेरणी करायची कशी करणारा विषय कारण की जुन्या बागा जर वाळून गेल्या असतील त्या काढल्या पाहिजे आणि त्या काढून त्या ठिकाणी खरीपाची पेरणी करण्या संदर्भामध्ये काही निर्णय घेण्याची गरज आहे. त्याचबरोबर पाणी, रोजगार आणि चारा हे तीन महत्वाचे मुद्दे आहेत. या तिन्ही मुद्द्यांवर सरकार सक्षम अपयशी ठरलेलं आहे असं स्पष्ट होत आहे. पाण्याच्या मुद्द्यावर लोक तर खूप संतप्त आहे. जलयुक्त शिवारावर जे 1,000 कोटी रुपये खर्च झाले तो पैसा गेला कुठे? किंबहुना जलयुक्त शिवाराचा यशस्वीपणे महाराष्ट्राला राबवल्या गेल्या सगळ्या योजना हे सरकारचं म्हणत असतील तर मग त्या ठिकाणच्या इतर या ठिकाणी त्याची गरज काय? हा खरा प्रश्न या निमित्ताने आता समोर आलेला आहे. त्यामुळे त्याचं उत्तर सरकार दिलं पाहिजे. सरकारला मागणीनुसार सुद्धा टँकरचा पुरवठा करता आलेला नाही. तर अनेक जिल्ह्यांमध्ये मागण्या येतात की टँकर पुरवा, टँकरची पुरवठा होत नाही. छोट्या टँकरचे दर 2,000 आणि मोठ्या टँकरचे दर 4,000 रुपयाच्या काळात गेलेले आहे. म्हणजे पैठण औरंगाबाद जिल्ह्यामध्ये पैठण तालुक्यामध्ये आडुळगाव नावाचं गाव आहे. इथे पाण्याचा एक खंडा हा 60 रुपयाला विकला जात असल्याचं समोर आलेलं आहे. दुसरा महत्वाचा विषय या निमित्ताने समोर जो समितीने पाहिला तो म्हणजे त्या गुरांच्या छावण्या आहेत त्याच्या बिलावर GST व TDS आकारला जात आहे. वस्तू समोर आली छावणीच्या बिलावर GST व TDS आकारला जात नाही हे मात्र बाब अतिशय गंभीर आहे. आमची मागणी आहे की GST आणि TDS हा तातडीने दुष्काळाच्या संदर्भात मिळणारा रकमेवर रद्द केला पाहिजे अशी आमची मागणी आहे. अनेक गावामध्ये पिण्याचे पाणी उपलब्ध नाही. गावाने टँकरची मागणी केल्यावर 10 ते 15 दिवस टँकरला मंजुरी मिळत नाही. मंजूर खेपा मारण्याशिवाय आणि पाठपुरवठा केल्याशिवाय त्याची पूर्तता होत नाही. तसंच टँकर नियमितपणे गावात येत नाही. त्यातली मोठी तक्रार आहे. टँकरद्वारे शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा व्हावा. अनेक ठिकाणी दूषित पाणी पुरवले जाते. त्यामुळे रोगांचे प्रमाण वाढत चालले. म्हणजे पाणी हा पिण्यासारखं पोर्टेबल पाणी सुद्धा नाही. पिण्यासारखं पाण्याची क्वालिटी सुद्धा नाही. अशा तक्रारी समोर आलेल्या आहे. रोजगार हमीच्या कामाची बिलं प्रलंबित आहे. आधार केली पाहिजे. अनेक गावामध्ये तलाठी ग्रामसेवक उपलब्ध नाही. एका व्यक्तीकडे 5-5 गावांचा कारभार दिल्यामुळे हे कर्मचारी गावात उपलब्ध होत नाही. कर्मचाऱ्यांचा तुटवडा आहे आणि भीषण चारा टंचाई आहे. शासनाने पशुधनासाठी त्वरित पाणी व चारा उपलब्ध करून द्यावा अशी आमची मागणी आहे. आणि अनेक गावांनी जनावरांच्या छावण्याची मागणी केली आहे. मात्र प्रस्तावामध्ये त्रुटी असल्याचं कारण सांगून ते प्रस्ताव पुन्हा पाठवण्याचं काम
हे शासन करत नाही. त्यामुळे 10 मे पर्यंत एकही बिल देण्यात आलेलं नाही. म्हणजे उत्तर महाराष्ट्रातली माहिती आहे की 10 मे पर्यंत एकही बिल देण्यात आलेलं नाही. त्यामुळे छावण्यामध्ये जनावरांचे टॅगिंग व बार कोड आवश्यक करण्यात आलेले आहे. त्या बोली तंत्रज्ञानाचा वापर दुष्काळामध्ये सुरू आहे. जनावरांना टॅगिंग करणं, बार कोड बसवणं आणि त्यासाठी लागणारा एकाच एजन्सी कोण घेण्याचे बंधन करण्यात आलं आहे. म्हणजे टॅगिंग कोणी करावं, त्याच्यावर बार कोड लावणं हा जो प्रकार आहे तो राज्यामध्ये एकच एजन्सी असा आहे की ज्याच्याकडून करण्याच्या बाबतीत सक्ती केल्या जात आहे. सगळ्यांना एजन्सी कोणाची माहिती घ्यावं लागेल. त्यामुळे या सगळ्या गोष्टी आता अनेक ठिकाणी समोर आलेल्या आहेत. अनेक भागामध्ये मोर, बिबट्या, हरीण, रानडोर असे वन्य प्राणी मोठ्या संख्येने आहेत. त्यासाठी म्हणत नाही अथवा शासनाकडून पाण्याची वर चालण्याची कुठे जनावर मोठ्या जनावरांसाठी ते सुद्धा कुठल्याही त्या ठिकाणी मदत केली जात नाही. धुळे जिल्ह्यामध्ये मोरदर तांडा धुळे तालुक्यातलं गाव आहे. पिण्याच्या पाण्यासाठी वळवण भडकताना विहिरीत पाय घसरून कुमारी नंदिनी दत्तू पवार ही 13 वर्षाची मुलगी आहे. बंजारा समाजातली तिचा दुर्दैवान पडून झालेला आहे. शासनाच्या नाकर्तेपणामुळे आज पाणी शोधून ती मुलगी चालली होती आणि विहिरीमध्ये पाय घसरून पडली. आमची मागणी आहे शासनाला की 10 लाख रुपयाची मदत तातडीने या मुलीच्या कुटुंबियांना, तिच्या आई वडिलांना देण्यात यावी. त्यामुळे हे सगळे विषय हे अतिशय दिवसेंदिवस गंभीर होत चाललेली आहे. त्याचबरोबर उदाहरण म्हणून सांगतो अहमदनगर जिल्ह्यामध्ये जामनेर तालुक्यातील हळगाव हे गाव आहे. तिथे गडविकास अधिकारी हे टँकरचे पाणी गावात आले असताना लोकांनी त्यांना ते टँकर पाणी पिऊन दाखवायला सांगितलं. लोकांनी त्या अधिकाऱ्याला सांगितलं हे पाणी तुम्ही स्वतः पिऊन दाखवा, आम्हाला पाणी तुम्हाला पिता येईल. त्या अधिकाऱ्यांनी गोड पाणी फुकून टाकलं. एवढ्या वाईट अवस्थेमध्ये पाण्याची जी क्वालिटी आहे आणि एवढं गरुड आहे की तो गडविकास अधिकारी सुद्धा करू शकला नाही. उदाहरण नगर जिल्ह्यामधल्या जामखेड तालुक्यामध्ये त्यामुळे लोक अक्षरशः रडत आहे की त्या जिल्ह्यामध्ये रोजगार हमीच्या कामाची मागणी मोठ्या प्रमाणात होत आहे. परंतु हे सरकार हे फक्त 5 ते 10 हजार लोकांनाच काम उपलब्ध करून देत आहे. म्हणजे मुद्दा एवढाच आहे की रोजगार हमीची योजना अशी आहे की मागेल त्याला काम दिलं पाहिजे. ही भूमिका शासनाची आहे. रोजगार हमीची तत्वच ते आहे की जो कोणी काम मागेल मजूर त्याला काम दिलं पाहिजे. इथे फक्त 5 ते 10 हजार लोकांनाच काम उपलब्ध होईल एवढंच शासनाने दंड घातलेला आहे. असा स्वरूपाचा तो दंड काय. त्यामुळे नवीन कामं मंजूर करून घ्यायला सुद्धा तिथे काही होत नाहीये. आणि स्थलांतराचा फार मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. एकेका जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात लोक स्थलांतर होत आहे. विशेषतः मराठवाड्यातली लोक मोठ्या प्रमाणात दुष्काळग्रस्त भागातून मोठ्या शहरात स्थलांतर होणार होत असे आमची मागणी आहे की शासनाने जाहीर करावं की किती जिल्ह्यामध्ये किती लोक स्थलांतर झालेले आहेत याची माहिती लोकांनी दिली पाहिजे. त्यामुळे हा सगळा विषय आहे. त्याचबरोबर पूर्वी 3000 रुपयाने मिळणारा चारा आज 5000 रुपयाच्या घरात पोहोचलेला आहे. म्हणजे चाराची 5000 रुपयाच्या घरात पोहोचलेली आहे. लोक चारा छावण लावतील कशाला. कोट्यवधी रुपयाचा अनुदान सरकारकडे आज लोकांना थकलेला आहे. त्याचे चारा छावण्या उघडलेल्या आहेत. त्यांचे पैसे काही मिळत नाहीये. त्यामुळे तेही पैसे नाही. आणि तिथे जनावरांच्या मागे 125 ते 130 रुपये अनुदानाची आवश्यकता होती. तिथे केवळ 100 रुपये ही दिला जात आहे. त्यामुळे हा सगळा प्रश्न सगळं म्हणून आपण नियोजन शून्यता याच्यामध्ये आहे. विदर्भामध्ये अजूनही छावण्या उघडण्यास
आणि इतर जिल्ह्यामध्ये सुद्धा मागणीनुसार छावण्याची मंजुरी मिळत नाही. ते बीड, उस्मानाबाद, सांगली, सातारा, सोलापूर आदी जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेळी मेंढीचा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर आहे. शेळ्या मेंढ्यांना छावणीत घेतलं जात नाही, लहान जनावर जे आहेत त्यांना छावणीमध्ये घेतलं जात नाही. त्यामुळे हे सगळे विषय आता असे गंभीर स्वरूपाचे समोर आलेले आहे. पालक सचिवांना मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले, पालक सचिव हे खडबडून जागे झाले आणि नाशिक जिल्ह्यामध्ये गेले. पालक सचिवांच्या दौऱ्याच्या आधी स्थानिक गंभीर कारण घेतील, सचिव काय विचारणार, उत्तर आपण काय दिले पाहिजे, त्यामुळे हा सगळा शोध झाला. तिथे म्हणजे फक्त जे काही आपण म्हणणं नाटक होतं ते अगोदर त्यांनी त्या सगळ्या गोष्टीची पूर्व तयारी करून रात्री रातोरात छावण्या काही ठिकाणी उभारल्या. पालक सचिवांचा निर्णय झाला यायचा त्या ठिकाणी मग चारा छावण्याचं काम सुरू. आमचं म्हणणं आहे की पालक सचिवांनी पंधरापासून जे व्हिडिओ कॉन्फरन्सिंग करण्यापेक्षा असे दौरे जर महा निर्माणा चालू ठेवले तर किमान त्या भागातल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळेल. अधिकारी लंबी तालीम करतात, खऱ्या अर्थाने खरंच अंमलबजावणी करतील तर तालीम करण्याची गरज राहणार नाही असं आमचं स्पष्ट मत आहे. त्यामुळे शेवटचा विषय म्हणजे एक तर आमच्या ज्या मागण्या आहेत, एक तर सरकारने शेतकऱ्यांचा अधिक अंतर पाहू नये. गेल्या खरीपापर्यंतचे पीक कर्ज मागच्या खरीपाचं जे पीक कर्ज होतं ते सरसकट माफ केलं पाहिजे. कोरडवाहूला हेक्टरी 50,000 आणि फळबागांना 1,00,000 रुपये अनुदान दिलं पाहिजे. आणि यापूर्वी जाहीर झाली सर्व अनुदान आहे आणि मदत ही तातडीने दिली पाहिजे. त्याचबरोबर मागणीप्रमाणे टँकर व चारा छावणी दिल्या पाहिजे. मागणीप्रमाणे मागण्या जास्त आणि मजुरी कमी तेवढ्या दिवस आहे, तेवढ्या मागण्या त्याप्रमाणे त्यांनी टँकर व चारा छावण्या दिल्या पाहिजे. रोजगार हमी योजनेची कामं तातडीने सुरू करणे हे याच्या प्रमुख मागण्या आहेत. या सरकारकडे आम्ही माध्यमांच्या तर्फे याविषयी सरकार लक्ष द्यावं आणि या शेतकऱ्यांना न पाहता या सगळ्या गोष्टीला गांभीर्य सरकारने पाहावाशी आमची मागणी सरकारकडे आहे. त्या संदर्भात काही बाकी विषयाबद्दल बोलतो वगैरे वाटत सांगा. राज्यपालांचं आम्हाला आताच पत्र आल्या, राज्यपालांनी आम्ही दिलेलं निवेदन मुख्यमंत्र्यांकडे पाठवून दिलं आहे. राज्यपालांच्या किमान राज्यपालांकडून आलेल्या निवेदनाची गंभीर दखल मुख्यमंत्र्यांनी घ्यावी ही अपेक्षा आहे. मुख्यमंत्र्यांचं हे काही होत नाही म्हणून राज्यपालांकडे जावं लागणार. जीएसटी आणि टीडीएसचा विषय आहे का याच्यावर कर लावून पैसे सरकारला जर उत्पन्न करायचं किमान याच्यावर तरी कुठल्या कर लावून लावू नये अशी आमची अपेक्षा. म्हणजे याच्यामध्ये हा कारभार सरकारचा कसा चाललेला आहे याचा ग्रंथ समोर आहे. टीडीएस आणि टीडीएस लावले मी पण सांगतो, रोजगार हमीचा कायदा आणणारा महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य राहिलेलं आहे आणि आपल्या या सगळ्या कालावधीमध्ये मंजुरी मागणीप्रमाणे काम मिळायचंच पण अधिकची कामं सुद्धा शेल्फवर तयार करून ठेवली जायची की ज्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांना किंवा एसडीओना वाट पाहायची गरज नाही. काम कुठली द्यायची काय करायचं हे रेडी असायचं. लोकांनी मागणी केल्याबरोबर काम उपलब्ध असा सुटसुटीचा सोपा विषय होता. आता हे फक्त 5 मजूर आता एकेका तालुक्यामध्ये मला अगदी आठवून चार वेळेचा कालावधी दुष्काळामध्ये एकेका जिल्ह्यामध्ये 40,000 ते 50,000 लोक कामाला जायचे दुसरे रोजगार हमीच्या कामाला. कालावधी आकडेवारी तुम्ही काढली तर 72 दुष्काळ बघा किंवा त्याच्या मधल्या कालावधीमध्ये जे दुष्काळ झाले असतं महाराष्ट्र अनेक वर्षात तर रोजगार हमीच्या कामावर किती शेती किती लोक काम करायची हा आकडा लाखोच्या घरात जायचा. आज फक्त मंजुरीच फक्त 5,000 वर द्यायची नाही तर 10,000 द्यायची नाही. हा तोंडी आदेश सरकारकडे आले आहे की त्याच्यामुळे नवीन कामं मंजूर होत नाहीये. हे बघ लोकांना रोजगार देऊन त्यांना काही 2 वर्ष पैसे मिळाले पाहिजे रोजगार रोजगाराची ही त्यांची भूमिका आहे.
एवढं सगळं कायदा असताना मागेल त्याला काम हे त्याचं तत्व आहे. अशा प्रकारचे काम देण्याची भूमिका आहे सरकारी चुकीची. कोथरपूरचा विषय लोकांना दुष्काळ आणि यंत्रविना सुद्धा असंच म्हणावं लागेल. त्याच्यामध्ये जे कोणी असतील कारवाई झाली पाहिजे ना. तर तिकडे तर जिल्ह्याच्या मंत्र्यांवर हायकोर्टाच्या निर्देशाप्रमाणे FIR दाखल करण्यापर्यंत वेळ गेली आहे. चौकशी नाही FIR दाखल करा म्हणून यवतमाळ जिल्ह्यातल्या मंत्र्यांवर हायकोर्टाची ताशी ओढल्या जातात. डायरेक्ट FIR दाखल करणे इतपत सरकारच्या विरोधामध्ये हायकोर्टाने दिल्या दिले नाही. आणि अंमलबजावणी व्हायला 4-4, 5-5 दिवस लागतात. 14 तारीख आज 18 तारीख आहे, 17 तारीख आहे. 4 दिवस उठून झाल्यानंतर कुठे तिथं आम्ही हत्या असं समजतो माहिती प्रत्यक्ष काय घडलं मला माहित नाही. परंतु हायकोर्टाने तिथे निर्देश दिले की FIR दाखल करण्याचे निर्देश दिलेले आहे. तर विचार करू शकतो की तो जमिनीचा विषय आहे. सांगायचं एवढंच आहे की ह्या सगळ्या राज्यकर्त्यांच्या छावण्या किती, राज्यकर्ते पुरस्कृत किती कामं चाललेली आहे याचं कुठे मार्गदर्शकता असली पाहिजे. हे सगळी यंत्रणा निवडणुकीच्या काळात गुंतलेली आहे. तिकडे खाली मात्र लोकांची चक्र सुरू आहे दुष्काळाच्या नावाखाली. असं मी म्हणलं तुम्ही करणार नाही. हे जे सुरू आहे हे सुद्धा कुठले कामगार सेवे समोर आले पाहिजे. इसके लिए नीचे लेवल के अधिकारियों को भी कहा गया है कि उनके पास अगर रिक्वेस्ट आती है तो टैंकर भेज दे और पर्याप्त मात्रा में टैंकर. कहा गया है, होता कहाँ है? सवाल ये है कि बहुत सी चीजें नहीं जाती है. मुख्यमंत्री यहाँ पर वीडियो कॉन्फ्रेंसिंग के जरिए यहाँ से बात करते हैं. वीडियो घंटे भर के लिए बात हो जाती है. हाँ हाँ बोलते हैं, वहाँ होता कुछ नहीं है. मुख्यमंत्री यहाँ से निकलना चाहिए, दौरे पर जाना चाहिए, देखना चाहिए क्या चल रहा है. देखिए किसानों की आत्महत्या महाराष्ट्र के लिए बहुत बड़ा कलंक कहने लगूंगा. ये महाराष्ट्र के इतिहास में इतने लोगों ने आत्महत्या नहीं की थी जितनी आत्महत्या ये सरकार आने के बाद की. उपाय योजना जो है उसमें कोई रास्ता ढंग का निकाल देते तो शायद इसमें कोई रास्ता निकल सकता. आज एक तरफ सूखे की हालत है, दूसरी तरफ पानी नहीं है, तीसरी तरफ आदमी के पास जो पशुधन है उसके ख्याल रखने के लिए सरकार से कोई मदद नहीं है. सभी आंकड़े बताए जाते हैं वो सब कागज में है. केंद्र शासन से पैसा मिला है, NDRF के नाम के तहत मिला है, जो भी होगा. और इसकी प्रैक्टिकल जो आखिरी गांव तक ये उसका फायदा होना चाहिए ऊपर ऊपर बताया जाता है. फायदा अब तक लोगों के पास पहुंचा नहीं. इसका उसके मैं कह रहा हूँ कि हर गाँव की डिटेल्स अगर सरकार ने लोगों के सामने रखी, मुश्किल कुछ नहीं है. आपने पैसा खर्चा किया, कितना पैसा खर्चा किया, किस व्यक्ति को कितना पैसा मिला है, या चालक के द्वारा मिला है, किसानों को पैसा दिया है, बैंक में पैसा दिया है, टैंकर पे खर्चा हुआ है, जो भी पैसा आपने खर्चा किया है उसकी जो डिटेल्स चाहिए और अच्छी तरह लोगों को समझ क्या गलती है. हर कलेक्टर के पास होना चाहिए, इसका होता ही है. कितना पैसा खर्चा हुआ है इसकी जानकारी लोगों को दे ताकि मांग बोले सच्चाई क्या है. निश्चित तौर पर वरना इसकी तीव्रता इतनी जो पैसा मिलने के बाद में इतनी शिकायतें क्यों आ रही. छोटे जानवरों पर 100 रुपए तक कर दिया गया है, उसके ऊपर और बढ़ा दिया गया है. मैं ये नहीं समझ रहा हूँ सूखे की हालत में जब आप फॉर्डर के लिए कैंप्स खोलते हो जानवरों के लिए उसके ऊपर TDS लगाना कितना सही है. ये एक क्षेत्र है जिसके ऊपर सरकार टैक्स के द्वारा आमदनी करेगी. ये तो पैसा सरकार का ही पैसा, उसी टैक्स वही पैसा वापस, जो पैसा जा रहा है वही रिजर्व में वापस आ रहा है. मतलब TDS लगाने के लिए, GST लगाने के लिए ये कोई क्षेत्र है क्या? मैं समझ सकता हूँ व्यापार में लगाइए और कहीं लगाइए, उसके ऊपर
और कई चीजों को मैं समझ सकता हूँ, पर आज आप जिसकी मदद दे रहे हो मदद के ऊपर भी टैक्स लग रहा है, मैं तो वो तो एक तो दूल्हे की कारोबार हो गया है, पता ही नहीं क्या कर रहे हैं सर। आज का विचार की नरेंद्र मोदी पर अलग कर दी गई है, यानी मतलब कि मोदी आप प्रयोग होता है कई लोगों ने मेरा पसंद के लिए आपके जब दादा है आपके वजह से मुझे नहीं चला गया पहले ना मोदी पर अलग कर दी गई सही कि प्रयोग महाराष्ट्र और देश और फसलेला प्रयोग है, या प्रयोगामुळे देशाचं वाटलं झालंय राज्याचं वाटलं झालेलं आहे, लोकांना याची जाणीव आहे की वारंवार होणारे एक मात्र प्रयोग जे आहे ते काही कामाचे नाहीये, या प्रयोगामुळे फार नुकसान झालेलं आहे, त्यामुळे बदल होणार आहे हे निश्चित आहे, आणि म्हणून आता स्वतः पत्रकार परिषद घेईपर्यंत जे काही बदल दिसतोय परिवर्तन दिसतंय लोक परिवर्तन करणार आहे त्याचे संकेत दिसू असलेला लागल्यामुळेच आता लोकांसमोर जाऊन आखिरी चरण में क्यों आया और चुनाव के वक्त क्यों आया, ये सवाल तो सामने, इसका मतलब ये है कि आम आदमी जो वोटर है वो मौजूदा भाजपा सरकार की ओवरऑल परफॉर्मेंस से बहुत त्रस्त है। प्रधानमंत्री भाई अगर वो प्रेस कॉन्फ्रेंस में आए उनके पास अलग है, पर उनका जो 24 घंटे जो टेलीविजन पे चलते रहता है भाई और भाई में वो देखने के बाद भी लोगों में कोई खास आकर्षण तो रहा नहीं है, आज खुद आके प्रेस कॉन्फ्रेंस अटेंड करके कुछ बोलेंगे उससे कोई खास बदलाव आएगा, लोगों ने पास ये देखा है नहीं कौन सी बात नहीं कोई बात नहीं इसमें राज्याचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे जी मुंबईमध्ये आणि येणार आहेत सोमवारी दाखल होत आहेत, विधिमंडळ काँग्रेस पक्षाची बैठक 20 तारखेला मुंबईमध्ये होऊ घातलेली आहे 20 मेला, त्या बैठकीमध्ये काही विषयीचा दुष्काळाचा आहेच दुष्काळाचा एकत्रित केलेला पाठपुरावा त्या सगळी कामं ही माहिती असलेल्या टीम असल्या त्याची माहिती, शिवाय विरोधी पक्ष निलंबनाचा विषय राजीनामा दिलेला आहे तो मागे सांगितलं काँग्रेस अध्यक्ष स्वीकृत केलेला आहे, त्यामुळे त्या बाबतीमध्ये पुढची जी काही भूमिका घ्यायची त्या सर्वात सुद्धा या बैठकीत चर्चा काँग्रेस विरोधी पक्ष नेतेपदाचा राजीनामा दिला आहे आणि गटनेते पदाचा राजीनामा, त्यामुळे आम्हाला गटनेता निवडावं लागेल, गटनेता निवडणं ही काँग्रेस पक्षाची अंतर्गत बाब, मग विरोधी पक्ष नेत्या संदर्भातला विषय आहे तो चर्चा करून अध्यक्षांची चर्चा करावी लागेल, प्राथमिक सुरुवात जी आहे काँग्रेस पक्षाचा गटनेता निवडण्याची करावी लागेल, ही सगळी प्रक्रिया ही चर्चा होईल अहवाल जेवढे उमेदवार आहेत ते सर्व उमेदवारांना मी सांगितलंय की आपलं जे काही म्हणणं असेल आपण करावा, जो काही अहवाल आली त्यानुसार त्यांना देशभक्त की परिभाषा भाजप वाले समझते हैं कि नहीं, सही बात है, सवाल तो ये है जिस व्यक्ति ने देश के महात्मा को इनका हत्या की ऐसे व्यक्ति को देशभक्त भाजप की शायद परिभाषा होगी, तो मैं समझता हूँ ये भूमिका सिर्फ भाजपा वो साध्वी की व्यक्तिगत भूमिका ये कह के अपना अपने आप को चुना नहीं सकती है, ये तो भाजपा की विचारधारा ही है, गोडसे की विचारधारा और साध्वी प्रज्ञा की विचारधारा यही भाजपा की विचारधारा है, और देशभक्ति क्या है और देशभक्ति की परिभाषा क्या है भाजपा समझती नहीं है, इसलिए इस तरीके से बयान आ रहे हैं, भाजपा का सही चेहरा सामने आ रहा है कि किस लोगों को किन लोगों को किस विचारधारा का वो इस देश में आगे बढ़ाना बढ़ा देना चाहते हैं ये अब सामने आ रहा है। जनता ही तय करेगी कितना पार किसको करेंगे, किसके नया पार जाएंगे जनता तय करेगी, जनता तय करेगी काय मोजक्या
ढिकाराचा विषय नाहीच आहे. प्रश्न आहे की ज्यांनी पक्षविरोधी कारवाई केला असतील त्या बाबतीमध्ये ज्या तक्रारी आलेल्या आहेत, वस्तुस्थिती आहे, तेव्हा ते पक्ष स्तरावर निश्चितच जी काही अपेक्षित कारवाई होईल. काँग्रेस विधानसभेच्या निवडणुकीच्या ठिकाणी सभी शिकायत होते गंभीरता से देखा जाए और उसके अनुसार पार्टी हाईकमांड को अवगत किया जाए. जे लोक गठबंधन मध्ये आहेत आज निश्चितच त्यांना सोबत घ्यायची काय सांगितली चर्चा ज्यावेळेस झाली त्या विधानसभेचीही चर्चा झालेली आहे. विधानसभेमध्ये आम्ही एकत्र येऊन आम्ही आघाडी तेवीस नंतर बोलूया. तेवीस नंतर बऱ्याच विषयावर बोलूया. तेवीस के बाद आपको पहले से अवगत कराना चाहिए. सूखा नई बात नवंबर पर डिसंबर से आपको पता है कि राज्य में सूखा है, उसके लिए आप परमिशन बाद में भी मांगते हो फिर बाद में जब तो यही बातें जब पहले करते थे पूरा फंड आपको तो पता है कि चुनाव होने के बाद में काउंटिंग तक पूरा फंड चलते हैं. नई बात पहले माना यही परमिशन अगर आप पहले मांगते थे उसमें 15-20-25 दिन जो भी गए वो जाते नहीं. उसके कोड ऑफ कंडक्ट तो एक बहाना है काम नहीं करते. अगर रिस्क लाया गया है और सरकार द्वारा किया जा रहा है.